सांगली येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीनं म्हैशीसह निदर्शन करण्यात आलं. यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. आज आम्ही दलित महासंघातर्फे सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या ज्या काही मावचळपणा आणि जे काही दवाखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी म्हैशी बोर्ड आंदोलन घेऊन आलेलो आहे. हे म्हैशी बोर्ड आंदोलन घेऊन येण्याचं कारण असं की जी डॉक्टर आज सिव्हिलमध्ये आहेत त्या प्रत्येकाचा प्रायव्हेट दवाखाना आहे आणि तो दवाखान्यात इथं त्याच्यावर उपचार केले जात नाहीत आणि इथं जर उपचार करायचे म्हणले तर ती डॉक्टर त्या मेडिकलमधले बाहेरले चिठ्ठ्या देतात आणि त्या गोरगरीब जनतेला ते परवडत नाही. त्यामुळं अनेक पेशंट औषधाविना इथं दगावत आहे. तसेच या ठिकाणी जी सिक्युरिटी नेमण्यात आलेली आहे ती सिक्युरिटीसुद्धा चुकीच्या पद्धतीने केली गेलेली आहे. आपले सांगली ही काय भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ नाही आहे. ही सिक्युरिटी जी नेमलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने नेमली गेलेली आहे. त्या ठिकाणी या सिक्युरिटीचा गैरफायदा घेऊन डॉक्टर पेशंटांवर अजिबात उपचार करत नाहीत. त्यांना अरेरावीची भाषा करतात, उपचार न करतात त्यांना दवाखान्यांना हाकलाचा प्रयत्न करतात. तरी ती सिक्युरिटी तात्काळ काढून घेण्यात यावेत. तसेच आमच्या सांगली जिल्ह्यात जो बहुजन समाज मोलमजुरी करून खाणार आहे, जो डॉक्टर ती मोलमजुरी खाणारा गरीब कुटुंब आज डिलिव्हरीसाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतो, तर या ठिकाणी खरोखरच त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे लेडीज डिलिव्हरीचं जो विभाग आहे त्या विभागामध्ये त्या ठिकाणी लेडीज स्टॉप नेमण्यात यावे. त्या ठिकाणी जो जेंट्स स्टॉप जातो त्या ठिकाणी जी महिला डिलिव्हरीसाठी गेलेली असते त्या महिलेला विवस्त्र केलेलं असतं आणि त्याचे फोटो काढ, तिचे व्हिडिओ काढ असा हा शिकाऊ वर्ग.